हॅलो डियर स्टुडंट्स, वेलकम टू द एज्युकेशनल इन्फो सर्कल यूट्यूब चॅनल. तुम्हा सर्वांना माहीतच असेल MHT CET 2023 ही परीक्षा 9 मेपासून सुरू होते. तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स ज्या विद्यार्थ्यांचा ग्रुप असेल त्या विद्यार्थ्यांची परीक्षा 9 मे ते 14 मे या कालावधीमध्ये होणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांचा PCB ग्रुप आहे त्या विद्यार्थ्यांची परीक्षा 15 मे ते 20 मे या कालावधीमध्ये होणार आहे. तर सदर परीक्षेचे ॲडमिट कार्ड्स वेबसाईटवरती उपलब्ध आहेत. तर विद्यार्थ्यांनी वेबसाईटवरून ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे. सध्या PCM या ग्रुपचं ॲडमिट कार्ड उपलब्ध आहे. तर त्या ॲडमिट कार्डवरील सर्व डिटेल्स विद्यार्थ्यांनी चेक करून घ्यायचे आहेत. तसेच परीक्षेला जात असताना विद्यार्थ्यांनी सोबत ॲडमिट कार्ड घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर एखादं ओळखपत्र ज्यामध्ये आधार कार्ड असेल किंवा पॅन कार्ड असेल, म्हणजे आपलं ओळख दर्शवणारं एखादं डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचं आहे. तसेच PCB विद्यार्थ्यांचं जे काही ॲडमिट कार्ड आहे ते 10 मेच्या पुढे मिळू शकतं. आत्ता फक्त PCM विद्यार्थ्यांचं ॲडमिट कार्ड वेबसाईटवरती उपलब्ध आहे. तसेच जी महत्त्वाची वेबसाईट आहे CETcell.mahaCET.org या वेबसाईटवरती तुम्हाला सगळी माहिती मिळते. त्याचबरोबर तुमचं जे काही ॲडमिट कार्ड आहे ते सुद्धा तुम्हाला या वेबसाईटवरती डाउनलोड करायला मिळेल. तर MHT CET चा पेपर कसा सोडवायचा याबद्दल थोडक्यात चर्चा करूया. सगळ्यात पहिल्यांदा आत्मविश्वासाने पेपरला सामोरं जा. पेपरमध्ये जे तिन्ही विषय आहेत त्या तिन्ही विषयांचा तुमचा पूर्ण अभ्यास झालेला आहे, हा आत्मविश्वास घेऊन तुम्ही परीक्षेला सामोरं जायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा जे सोपे क्वेश्चन्स तुम्हाला वाटत आहेत, जे पटकन सुटत आहेत, कमी वेळेमध्ये सुटत आहेत, ते प्रश्न सगळ्यात पहिल्यांदा सोडवायचे आहेत. एखादा प्रश्न डिफिकल्ट वाटत असेल तर तो तिथं स्किप करा, कदाचित तो क्वेश्चन तुम्हाला पुन्हा थोड्या वेळानं सुटू शकतो. त्यामुळे जे सोपे क्वेश्चन्स पहिल्यांदा तुम्हाला वाटत आहेत ते क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत, आणि जे अवघड वाटत आहेत ते स्किप करून पुढं जायचं आहे. फिजिक्सचा विचार करूया तर फिजिक्समध्ये मॅक्सिमम फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स असतात, त्यामुळे सगळ्यांनी फिजिक्सची रिव्हिजन करत असताना सगळे फॉर्म्युले पाठ करून परीक्षेला जायचं आहे. आता खूप कमी वेळ शिल्लक असल्यामुळं तुम्हाला शॉर्ट फॉर्म्युले, शॉर्ट समरी अशा नोट्सचा अभ्यास करून परीक्षेला जावं लागेल. मग फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल किंवा मॅथमॅटिक्स असेल, आता शॉर्ट नोट्स वाचणं जास्तीत जास्त महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुमचा सगळा सिलॅबस त्याच्यामध्ये कवर होतो. एखादा टॉपिक अजूनही अवघड वाटत असेल तर त्या टॉपिकचे काही क्वेश्चन्स तुम्ही स्किप करा, पण जे सोपे टॉपिक वाटतायत ते टॉपिक कंपल्सरी अभ्यास करा त्या टॉपिकचा, आणि त्याचे सगळे फॉर्म्युले रिवाइज करा, त्याच्या सगळ्या शॉर्ट नोट्स रिवाइज करा, म्हणजे तुम्हाला ते सोपे क्वेश्चन्स डेफिनेटली सुटू शकतात. बरीचशी कॅल्क्युलेशन्स ही राऊंड फिगर व्हॅल्यूमध्ये येतात, त्यामुळे त्याही कॅल्क्युलेशनचा विचार करा. एखादं सोपं एक्झाम्पलसुद्धा चुकू शकतं, त्यामुळं पेपर सोडवत असताना व्यवस्थित वेळेचं भान ठेवून तो पेपर सोडवायचा प्रयत्न करा.